गेमिंग ऐप घोटाळा प्रकरणी 1548 बँक खात्यांची जप्ती. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून गेल्या वर्षी देशातील लाखो लोकांना गंडा घातलेल्या ई नगेट मोबाईल गेमिंग ऐप प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत कंपनीशी संबंधित देशातील तब्बल 1548 बँक खात्यांची पडताळणी केली आहे. या पडताळणीनंतर या गेमिंग ॲपद्वारे गोळा केलेले आणखी 42 कोटी रुपये ईडीने जप्त केले. गेल्या गतवर्षात या कंपनीच्या विरोधात ईडीने केलेली ही 6वी कारवाई असून आत्तापर्यंत कंपनीची एकूण 110.76 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोना काळात आमिर खान या कोलकाता स्थित व्यक्तीने ई नगेट हे मोबाईल गेमिंग ॲप सादर केले होते. या प्रकरणी ईडीने तपास सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी कंपनीच्या मालकाच्या घरातील पलंगाखालून 7 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. लोकांना फसवून गोळा केलेल्या पैशांद्वारे खान याने मोठ्या प्रमाणावर पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवला होता. त्या क्रिप्टोकरन्सीची देखील जप्ती नोव्हेंबर महिन्यात ईडीने केली होती. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.